नमस्कार. आज 7 ऑक्टोबर 2017 मेष राशीची व्यक्तींनी आज ओम ईश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गडद निळा आहे. आज चंद्राचं भ्रमण हे मेष राशीमध्ये असेल. चंद्राच्या भ्रमणामुळे व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान होईल. अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. व्यवसायामध्ये स्थिरता राहील, त्याचबरोबर आज तुमचा सर्वांशी सुसंवाद राहील. आजच्या दिवसाचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज दिवसाचं नियोजन उत्तम करणं आवश्यक आहे. उत्तम नियोजनाअंती आज तुमचा दिवस उत्तम जाणार आहे. योग्य चोख नियोजन करा, आजच्या दिवसाचा तुम्हाला लाभ मिळेल. आज अनेक पातळींवरती तुम्हाला लाभ दिसतो. सामाजिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवरती आर्थिक स्थिती भक्कम होण्याच्या दृष्टीनं, व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं, नोकरदार मंडळींना अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे उत्तम अनुकूलता प्रदान करणारं असेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज ओम गणराजाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा साधारण दिवस असेल. चंद्राचं मेष राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला व्यवसायामध्ये स्पर्धा वाढवणारं ठरू शकतं, परंतु ही व्यवसायामध्ये निर्माण झालेली स्पर्धा तुम्हाला स्थिरता प्रदान करणारी असेल, त्यामुळे त्याची काळजी नसलेलं बरं. आज अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे, त्यामुळं आज कुठल्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करत असताना दक्षता बाळगणं आवश्यक आहे. आज सर्वांशी सुसंवाद राहील याकडे लक्ष द्यावं. कुणाशीही वाद होणार नाही, कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही, याकडे आज विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज ओम अंबिकायाई नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सर्व लाभांनी युक्त अशा ग्रहमानाचा दिवस आहे. मेष राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक दृष्टीनं उत्तम स्थिरता देणारं ठरू शकतं. नोकरदार मंडळींना आज नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये जर काही बदल अपेक्षित असतील, ते बदल मिळण्याच्या दृष्टीनं, होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असेल. नवीन योजना तुम्हाला राबवता येणाऱ्या आहेत. अनेक नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज आर्थिक स्थिती उत्तम राहील. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्या योजना आहेत, ते योजना तुम्हाला राबवता येतील. आप्त स्वकीयांच्या भेटी होतील. आज तुमचा दिवस आनंदामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आज अनेक नवीन योजनांचा पाठपुरावा करण्याबरोबरच आज आर्थिक गुंतवणुकीचं नियोजन करणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अपेक्षित असलेली आर्थिक गुंतवणूक जर तुम्हाला नियोजन करायचं असेल, तर आजचा दिवस त्यासाठी विशेष अनुकूल असणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी ओम हिरण्यकेशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गडद लाल आहे. आजचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अधिकार संपन्नता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं विशेष अनुकूल असेल. आज चंद्राचं भ्रमण मेष राशीमध्ये असेल. चंद्राच्या भ्रमणामुळं तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला स्पर्धा वाढताना दिसेल, परंतु ही स्पर्धा तुम्हाला व्यवसायामध्ये उच्च पदावरती, अधिकार पदावरती नेताना दिसणार आहे. त्यामुळे आजचं ग्रहमान हे अनुकूल असेल. अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. आज कम्युनिटी मार्केट, शेअर्स आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत, गुंतवणुकी आहेत, अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ असेल. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या गुरुबदलाचा तुम्हाला आज लाभ होताना दिसेल. त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुम्ही नियोजनबद्ध जर तुमच्या दिवसाची आखणी केली, तर आजच्या ग्रहमानाचा तुम्हाला उत्तम फायदा होईल. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज ओम हराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हा गुलाबी आहे. चंद्राचं मेष राशीमध्ये भ्रमण असेल. प्रगतिकारक ग्रहमान आहे. आज सिंह राशीच्या व्यक्तींना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अडचणींना वारंवार तोंड द्यावं लागत होतं, त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असेल. या अडचणी आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, कायद्याशी निगडीत असतील, कोर्टकचेरीची प्रकरणं असतील, तुमची काही जमिनीचे काही अडीअडचणी असतील, तुमच्या स्थावर मालमत्तेशी निगडीत अडचणी असतील, ह्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन सिंह राशीच्या व्यक्तीने उत्तम करावं. आज आर्थिक स्थिती भक्कम होण्याच्या दृष्टीनं ग्रहमान उत्तम आहे, परंतु आज विशेष दक्षता एक बाळगावं लागेल. ती म्हणजे आज तुम्हाला वैयक्तिक, स्वतःहून सर्वांशी सुसंवाद ठेवावा लागेल. कुठल्याही स्वरूपामध्ये कुठेही कोणाशीही वाद होणार नाही, याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे. वाद निर्माण झाला असतं, त्या वादाचं रूपांतर त्या सुसंवादामध्ये कसं करायचं,
याकडे सिंह राशीच्या व्यक्तींनी आज विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आज दोन पावलं तुम्ही जर मागं आलात तर तुम्हाला कोणी हरलं असं म्हणणार नाही. त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आणि नम्रतेनं, नियोजनानं आणि आनंदानं आजचा दिवस घालवावा. कन्या राशीची व्यक्तींनी आज ओम आनंदाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा प्रकृतीची काळजी घेण्याचा दिवस आहे. मेष राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हा ज्यांना किडनीचे आजार आहेत, उष्णतेचे आजार आहेत, पोटाशी निगडीत ज्यांना आजार आहेत, पचनाचे ज्यांना आजार आहेत, अशांसाठी आज विशेष दक्षता बाळगण्याच्या दृष्टीनं ग्रहमान आहे. आज नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, ह्या योजना तुम्हाला पूर्णत्वासही आणता येतील. परंतु आज प्रकृतीच्या दृष्टीनं आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी साधारण असेल. तुळराशीच्या व्यक्तींनी आज ओम आद्यायी नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिकट हिरवा आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी हा कौटुंबिक कलह मिटवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कुटुंबामध्ये जर कोणाबरोबर मतभेद झाले असतील तर ते दूर करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे विशेष लाभदायक असेल. ज्यांचे कौटुंबिक व्यवहार व्यापार आहेत, पिढीजात ज्यांची व्यवसाय आहेत, असे पिढीजात व्यवसायांमध्ये आजचा ग्रहमान हे विशेष शुभ दाखवतं. आज चंद्राचं मेष राशीमध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला उच्च पदस्थ व्यक्तींसाठी हे नवीन संधी उपलब्ध करून देणारं असणार आहे. त्यामुळे तुळराशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे व्यावसायिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टी आणि कौटुंबिक दृष्टीनं हे स्थिरता प्रदान करणारं ठरेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज ओम चिरंजीवाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. चंद्राचं मेष राशीमध्ये भ्रमण आहे. चंद्राच्या भ्रमणामुळं आज व्यवसायाशी निगडीत तुम्हाला काही अडीअडचणी वाढू शकतील. या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला दुपारी 3 नंतर हे अनुकूलता प्रदान करणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन उत्तम ठेवावं, वादविवाद टाळावेत आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. धनुराशीच्या व्यक्तींनी आज ओम पार्थध्वजाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. आज चंद्राचं भ्रमण हे मेष राशीमध्ये असेल. व्यवसायाशी निगडीत तुमच्या अनेक अडचणी तुम्हाला सोडवता येतील. शनीच्या 7:30 तीव्रता कमी होताना दिसेल. प्रवासाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करू शकाल. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेलं कुटुंबाशी निगडीत, संततीशी निगडीत प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तुमच्या मनामध्ये जे प्रयत्न करायचे होते त्याचा पाठपुरावा आज तुम्ही करू शकाल. आज संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला उत्तम पद्धतीनं सोडवता येतील, मार्गी लावता येतील. आज व्यवसायाच्या दृष्टीनं नवीन संधी उपलब्ध होणाऱ्या आहेत. नोकरदार मंडळींना अधिकार संपन्नता प्राप्त होईल. एकंदरीतच धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे 7:30 कालखंडामध्ये आलेला अत्यंत उत्तम दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम ठेवा. कुठल्याही स्वरूपाचा शारीरिक आणि मानसिक आळस करू नका, हे फार आवश्यक असणार आहे. आज दुपारी 3 पर्यंतचा कालखंड हा अशा पद्धतीच्या नियोजनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी आज ओम पद्माक्षय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आज चंद्राचं भ्रमण हे मेष राशीमध्ये असेल. चंद्राच्या भ्रमणामुळं तुम्हाला व्यावसायिक दृष्टीनं स्थिरता प्राप्त होईल. आजचा दिवस हा कौटुंबिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. राहत्या घराशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. सर्वांशी सुसंवाद राहील. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. आर्थिक नियोजन तुम्हाला उत्तम पद्धतीनं करता येईल. कम्युनिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यवसायाशी निगडीत जी मंडळी आहेत अशांसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूल आहे. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम नारायणायी नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असेल. व्यवसायामध्ये स्पर्धा वाढणार आहे. चंद्राच्या मेष राशीमध्ये असलेल्या भ्रमणामुळं व्यवसायामध्ये तुम्हाला अनपेक्षित स्पर्धा वाढू शकते. त्यामुळं थोडं मनामध्ये अस्थिरता निर्माण होईल. ही अस्थिरता तुम्हाला कदाचित प्रकृतीशी निगडीत थोडेसे त्रास संभवतो किंवा तशी लक्षणं दाखवेल. परंतु आजचा दिवस हा खंबीरपणे उभं राहण्याचा दिवस आहे. कुठल्याही स्वरूपाची भीती न बाळगता, कुठल्याही स्पर्धेला न डगमगता आज उभं राहणं आवश्यक असणार आहे. कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये काम करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. चर्चा सल्लामसलत करूनच आज मोठ्या प्रकारची गुंतवणूक करावी किंवा इतरांना गुंतवणूक करण्यास लावावी. कन्सल्टन्सी, कोणाला मार्गदर्शन करण्याचा ज्यांचा व्यवसाय असेल अशा मंडळींना
आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असेल. मीनरास, मीन राशीच्या व्यक्तींनी आज ओम जिष्णवे नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आज आर्थिक स्थिती उत्तम राहील. आर्थिक नियोजन तुम्ही उत्तम करू शकाल. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींना आजचा दिवस विशेष शुभ असणार आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत, शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आज विशेष लाभाचा दिवस आहे.